माझ्या यूट्यूब चॅनल एम ए थिअरी अँड प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. दिनांक 17/9/2023 रोजी पी एम स्किल रन या स्पर्धेचे आयोजन नद्या गोवाकर येथे करण्यात आले होते. तरी या सर्व यामध्ये प्रशिक्षणार्थ्याने व इतर जणांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि हे यशस्वीरित्या पी एम स्किल रन स्पर्धा पार पाडण्यात आल्या. हे मी तुम्हाला या प्रत्यक्ष वेळेमध्ये दाखवून देत आहे. तरी सर्वांनी पाणी पाहिजे त्यांना थांबवू नका, त्यांच्या हातात पाणी द्या. ज्यांना पाणी पाहिजे त्यांनी त्यांच्या हातात पाणी द्या. चला, ज्यांना पाणी पाहिजे त्यांच्या हातात पाणी द्या. आणि ज्यांना पाणी पाहिजे त्यांनी हातात पाणी घेऊन प्यायचं आणि पुढे सरकायचं आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास दौ सर्व स्पर्धकांना सर्व स्पर्धकांना सूचना करण्यात येते की आपण आपली रेस पूर्ण करा. सर्व स्पर्धकांना सूचना करण्यात येते की आपण आपली रेस पूर्ण करा. आपण जी कौशल्य विकासाची जी दौड लावलेली आहे ती पूर्ण करा. कौशल्य विकासाची जी दौड आहे ती पूर्ण करा. मध्येच कोणीही जी रेस आहे ती अपूर्ण सोडू नका. कोणतीही रेस जिंकताना, कोणतीही स्पर्धा जिंकताना काही अडचणी येत असतात. कोणीही रेस अपूर्ण सोडू नका. कोणतीही रेस अपूर्ण सोडू नका. रेस पूर्ण करा, रेस पूर्ण करा. कौशल्य विकासाची रेस पूर्ण करा. कौशल्य विकासाची रेस पूर्ण करा. ITI गुहागर आयोजित PM रन फॉर स्किल ITI गुहागर आयोजित पुढे गेला ITI गुहागर आयोजित PM रन फॉर स्किल ITI गुहागर आयोजित PM रन फॉर स्किल ITI गुहागर आयोजित PM रन फॉर स्किल सगळ्यांनी रेस पूर्ण करायची आहे. सगळ्यांनी रेस धावता धावता त्यांच्या हातात पाणी द्या. PM रन फॉर स्किल ITI गुहागर आयोजित PM रन फॉर स्किल प्रधानमंत्री कौशल्य विकास दौड प्रधानमंत्री कौशल्य विकास दौड आणि मला वाटतं जो एक नंबरला विद्यार्थी आहे त्याचं नाव मला वाटतं त्याने तो त्याच्याकडे बघता तो नेहमी प्रॅक्टिस करतो असं वाटतं. आणि अशीच त्याने जी धाव घेतलेली आहे कौशल्य विकासाची ती त्याने पूर्ण करावी. आणि त्याच्या शरीरयष्टीकडे बघता तो मला वाटतं की तो त्याची शरीरयष्टी ॲथलेटिक पर्सन जसे असतात तशी त्याची शरीरयष्टी वाटते. आणि तो ही रेस पूर्ण करणार आहे. आणि तो त्याने आता जवळजवळ पूर्ण करण्याच्या जवळ आलेला आहे. मी ITI गुहागर आयोजित PM रन फॉर स्किल यासाठी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो. त्याने आज जी कौशल्य विकासाची जी दौड PM स्किल रन त्यामध्ये भाग घेतलेल्या सर्वांचे स्वागत आहे.
तरवा अर्धवट म्हणजे अर्धवट करून जावं लागतं. जो पूर्ण करावं या या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्वजणांचे स्वागत आहे. लवकर आलात. बसा लवकर चला. रयत शिक्षण संस्थेचे वीर बाजेकर. अच्छा अच्छा गौरी सुनील आमरे. गौरी सुनील आमरे साक्षी पांगले इलेक्ट्रिशियन आणि आकांक्षा दीपक मुरकर कोपा या स्पर्धेचे हे मानकरी आहेत. आणि या स्पर्धेचे या स्पर्धेमध्ये त्यांनी आपला ठसा किंवा त्यांनी आपलं ही पहिली स्पर्धा आहे रन फॉर स्किल. या पहिल्या स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं या स्पर्धेवर आपलं नाव किंवा आपलं नाव कोरलेलं आहे किंवा आपला जो ठसा आहे तो उमटवलेला आहे. तर मी त्यांचं आय टी आय ग्वागर यांच्यातर्फे किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था ग्वागर यांच्यातर्फे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील भविष्यासाठी किंवा पुढील त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा धन्यवाद. थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू करणार आहोत. मी आपल्या या स्पर्धेकरिता जे पोलीस अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. तसेच आपले आरोग्य अधिकारी तसेच आपल्या या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जी सगळ्यांनी जी मेहनत केली आहे नकळत सगळ्यांचा जो हातभार लागलेला आहे तर त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा यशस्वी झाली आणि आपण सगळ्यांनी यशस्वीपणे पार पाडली त्याच्यासाठी मी परत एकदा आपल्या सर्व कर्मचारी अधिकारी सर्वांचे मी परत एकदा आभार मानतो. आणि हा समारंभ आणि बक्षीस वितरण समारंभ हा पार पाडायचा थोडा अल्पोपहार करायचा आहे.